आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा पुत्र आणि राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनं पुण्यासह संबंध महाराष्ट्र हादरलाय. रविवारी रात्री नानापेठेतील राहत्या घरी गोळ्या घालून व कोयतेने सपासप वार करीत वनराज आंदेकरचा खून झाल्याचं समोर आलं. या हत्येला कौटुंबिक वर्चस्वाच्या वादाची किनार असल्याचं सांगण्यात येत आहे. मध्यंतरी पुण्यातच दिवसा डवळ्या गुंड शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आली होती. मुंबईतील अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनेही राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतरही गोली मारू भेजेमेचा सिलसिला कायम असल्याचं दिसत आहे. ही हत्या म्हणजे नव्या गँगवॉरची नांदी असून महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण झालंय का हा प्रश्नही आता ठळक झालाय. या हत्येनंतर खरोखरच पुण्यात गँगवॉर भडकेल काय, राजकारणाचे गुन्हेगारीकरण होते की काय, महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरू आहे की काय, यासह अन्य प्रश्नांचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोल बिंदास चॅटच्या भागात तुमचं स्वागत करतो. मागच्या काही वर्षात राजकारणातील गुन्हेगारीकरण वाढल्याचं दिसून येतं. यंदाचे वर्ष हे तर गोळीबाराच्या आवाजाने गजबजलेलंच म्हणावं लागेल. पुणे शहरातलाही गँगवॉर नवीन नाही. मोहळ मारणेंमधील टोळी युद्धाने येथील रस्त्यांवर झालेल्या रक्तपाताचे डाग अजूनही पुसले गेलेले नाही. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात कुख्यात गुंड शरद मोहचा पद्धतशीर गेम करण्यात आला. 10 वर्षापूर्वीच्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी नियोजनबद्ध कट रचला. नुकत्याच मिसरूड फुटलेल्या मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याला शरद मोहळच्या गँगमध्ये घुसवण्यात आलं. त्यानंतर या पोळेकरनेच मोहळवर गोळ्या झाडल्या. मोहळच्या पत्नी स्वाती मोहळ ह्या 2022 पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. स्वाती मोहळ यांच्या माध्यमातून शरद मोहळ ही राजकारणात एंट्री करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तत्पूर्वीच त्यांची हत्या झाली. असं असलं तरी शरद मोहळ यांची मर्जी संपादन करण्यासाठी राजकीय मंडळी प्रयत्नशील असायची असं निरीक्षण मांडलं जातं. मागच्या फेब्रुवारीत कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना शाखाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्याने खळबळ उडाली होती. त्याला काही दिवस लोटत नाहीत तोच पश्चिम मुंबईतील दहिसर परिसरात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर संबंधित हल्लेखोराने आत्महत्येचा मार्ग अवलंबला. फेसबुक लाईव्ह करतानाही हत्या झाल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटले. अभिषेक यांचे वडील व सेना नेते विनोद घोसाळकर यांनी या प्रकरणी सरकारवर गंभीर आरोप केले होते. किंबहुना पूर्ववैमनस्यातूनच हे सारं प्रकार झाल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे प्रकार घडल्याचे दिसून आलं. आता वनराज आंदेकरच्या हत्येने पुन्हा एकदा पुणे हादरलाय. नानापेठेतील डोके तालीम चौक येथे आंदेकरचे खरे. या परिसरात मागच्या अनेक दशकांपासून आंदेकर टोळीची दहशत आहे. मात्र तिथूनच ठरवून हा हल्ला घडवण्यात आला. आधी गोळीबार करण्यात आला, त्यानंतर कोयत्याने वार केले गेले. अखेर यात वनराज यांचा मृत्यू झाला. आंदेकर घराणे पुण्यात खूप प्रसिद्ध आहे. आंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या काँग्रेस कार्यकर्त्या होत्या. त्यांनी 1989 ते 1998 या दरम्यान पुण्याचे महापौरपद भूषवले होते. 2007 आणि 2012 अशा 2 टर्म वनराजच्या आई राजश्री आंदेकर या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. तर वनराजचे काका उदयकांत आंदेकर यांनीही नगरसेवकपद भूषवले होते. 2017 वनराज हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. 25 वर्षापासून पुण्यात आंदेकर टोळीची दहशत होती. प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराजचे वडील बंडू आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगल्यानंतर ही बंडू आंदेकरांचे गुन्हेगारी कृत्य सुरू होते असं म्हणतात. आता ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचे सांगण्यात येत. या प्रकरणी पोलिसांनी वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली. दुसऱ्या बाजूला वर्चस्ववादाची ही किनार या प्रकरणाला असू शकते असं बोललं जाते. त्यामुळे आंदेकर हत्येतून गँगवॉरचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होते. मागच्या काही वर्षात पुण्याला वारंवार टोळी युद्धाची धग अनुभवायला मिळाली. आधी मोहळ, मग त्यानंतर आंदेकर यांच्या हत्येने ही धास्ती वाढलेली दिसते. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र त्याच पुण्यात
खुलेआम गोळीबार होतात, कोयते नाचवले जातात, काड्या फोडल्या जातात, त्यात रक्ताचे पाटे होतात, किड्या मुंग्यांसारखी माणसे मरतात, तर दुसरीकडे गुंडांचा राजकीय स्वार्थासाठी वापर होतो, तर कधी आमदार मंत्र्यांकडून सत्कार होतो. एकेकाळी गुंडपुंड राजाश्रयाच्या शोधात असायचे, आत्ता मात्र चित्र बदललेलं दिसतंय. एकतर गुंडांनी राजकीय अवकाश व्यापलंय, किंवा राजकारण्यांना आपलं मतगणित साधण्यासाठी गुंडाश्रय तरी घ्यावासा वाटतोय. अनेक कार्यक्रमात गुंड राजकारणी एकत्र दिसतात, त्यांचे थाटात सत्कार्य होतात. मध्यंतरी पार्थ पवार यांनी गुंड गजामारणींची भेट घेतल्याने वाद निर्माण झाला होता, तर दक्षिण नगरचे खासदार निलेश लंके यांनीही मारणीची घेतलेली भेट व त्यांच्याकडून स्वीकारलेला सत्कार चर्चेचा विषय ठरला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी गजामारणींकडून सत्कार स्वीकारल्याचा फोटोही प्रचंड व्हायरल झाला. यातून गुंड आणि राजकारणी यांच्यात काही हितसंबंध नाहीत ना अशा शंकाही निर्माण झाल्या. एकूणच हे गुंडाराज पुणेकरांसाठी धक्कादायक ठरत आहे. पुण्याची महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने होत असल्याचं हे प्रतीक आहे असं मांडलं जातं. वनराजच्या हत्येनंतर हे गुंडाराज राज्यापुढचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं अधोरेखित झालंय. हे आव्हान मोडून काढणं गृह खात्याला शक्य होईल काय? तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.